नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शांतिनिकेतन प्रायमरी स्कूल सातारा परिसर औरंगाबाद, मी सहशिक्षक ए बी दराडे सर, सब्जेक्ट मॅथ स्टँडर्ड 4, लेक्चर नंबर 4, टॉपिक नेम नंबर्स इन वर्ड्स अँड फिगर्स। टॉपिक आहे फर्स्ट नंबरचा नंबर इन वर्ड। बघा विद्यार्थी मित्रांनो, पेज नंबर 8 वर आपल्याला या ठिकाणी नंबर्स इन वर्ड अँड फिगर्स दिलेला आहे। त्याच्यातला आपण फर्स्ट नंबरचं बघणार आहोत, 4028 डिजिट या ठिकाणी दिलेले आहेत, 4028। राईट 4 इन द 1000 प्लेस, नाव वी मस्ट राईट द डिजिट्स इन द हंड्रेड्स, टेन्स अँड युनिट प्लेस 2, द गिवन नंबर्स हॅज नो हंड्रेड्स, सो वी राईट अ झिरो इन द हंड्रेड प्लेस, 28 हॅज 2 टेन्स अँड 2 युनिट्स, सो वी राईट 2 इन द टेन्स प्लेस अँड 8 इन द युनिट प्लेस। बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 4 हा 1000च्या ठिकाणी आपण लिहिलेला आहे आणि 100 प्लेसवर 0 आलेला आहे, त्यामुळं त्या ठिकाणी आपण 0 लिहिलेला आहे। टेन्सच्या जागी 2 आलेला आहे आणि युनिटच्या जागी 8 आलेला आहे। या ठिकाणी 100चा उच्चार झालेला नाही आहे, त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला 0 हा डिजिट वापरायचा आहे। सेकंड आहे 5309। बघा डिजिट या ठिकाणी दिलेले 5309। इन धीस नंबर्स देअर इन 5 इन द 1000 प्लेस अँड 3 इन द 100 प्लेस, देअर आर नो टेन्स, सो वी राईट 0 इन द 10 प्लेस, वी राईट 9 इन द युनिट प्लेस। बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 1000च्या जागी 5 आलेले आहेत, 100च्या ठिकाणी 3 आलेले आहेत, पण टेन्सच्या ठिकाणी 0 आलेला आहे, म्हणजे टेन्सचा उच्चार झालेला नाही आहे, त्यामुळे त्या ठिकाणी 0 आपल्याला वापरायचं आहे आणि युनिटच्या प्लेसवर 9 हा डिजिट लिहायचा आहे। वर ज्या प्रकारचे एक्झाम्पल दिलेले आहेत तसेच आणखीन खाली दोन एक्झाम्पल आहेत। फर्स्ट आहे 3235। इन धीस नंबर राईट 3 इन द 1000 प्लेस, 2 इन द 100 प्लेस, बिकॉज देअर आर 200s, 3 इन द 10 प्लेस अँड 5 इन द युनिट प्लेस। या ठिकाणी प्रत्येक वाक्याचा उच्चार झालेला आहे, त्यामुळे 0 आपल्याला या ठिकाणी वापरायचंच नाही आहे। सेकंड आहे 2005। आता इन धीस नंबर राईट 2 इन द 1000 प्लेस, देअर आर नो हंड्रेड्स अँड नो टेन्स, सो वी राईट 0 इन द 100 प्लेस अँड 0 इन द 10 प्लेस, वी राईट 5 इन धीस युनिट प्लेस। बघा या ठिकाणी फक्त 2005 असा उच्चार झालेला आहे, 100चा पण उच्चार नाही आहे आणि 0 टेन्सचा पण उच्चार नाही, म्हणून त्या ठिकाणी आपल्याला 0 हा डिजिट वापरायचा आहे। नेक्स्ट आपण बघणार आहोत पेज नंबर 8 वर आपल्याला क्वेश्चन नंबर फर्स्ट दिलेला आहे, राईट द गिवन नंबर्स इन फिगर। या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन्स पण दिलेले आहेत आणि ॲन्सरसुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत। तर नंबर इन वर्डमध्ये दिलेला आहे आणि 1000, 100, टेन्स अँड युनिट्स या ठिकाणी दिलेलं आहे। तर फर्स्ट आपण बघणार आहोत 4005। आता बघा 1000मध्ये 4 लिहिलेलं आहे, 100मध्ये 0, टेन्समध्ये 0 आणि युनिटमध्ये 5, कारण या ठिकाणी 100चा आणि टेन्सचा उच्चार झालेला नाही आहे, त्यामुळे त्या प्लेसवर आपण 0 हा डिजिट वापरलेला आहे। सेकंड आहे 5017। बघा 1000च्या प्लेसमध्ये आपण 5 लिहिलेला आहे, 100चा उच्चार झालेला नाही आहे, त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला 0 वापरायचा आहे, टेन्समध्ये 1 आणि युनिटमध्ये 7 हा डिजिट वापरायचा आहे। थर्ड नंबरला आहे 7313। बघा 1000मध्ये 7 वापरलेलं आहे, 100मध्ये 3 लिहायचं आहे, टेन्समध्ये 1 अँड युनिटमध्ये 3। फोर्थ नंबरचा आहे 8000। आता बघा 1000मध्ये या ठिकाणी 8 लिहायचं आहे, 100चा पण उच्चार नाही आहे, टेन्सचा पण नाही आणि युनिटचा पण उच्चार या ठिकाणी नाही आहे, त्यामुळे आपण प्रत्येक प्लेसमध्ये 0 हा डिजिट वापरणार आहोत। फिफ्थ नंबरला आहे 9999। 1000 प्लेसमध्ये 9, 100 प्लेसमध्ये 9, टेन्स प्लेसमध्ये 9 अँड युनिट प्लेसमध्ये सुद्धा 9
हा डिजिट आपण वापरणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहोत, रीड द नंबर्स. आता खाली आपल्याला नंबर्स दिलेले आहेत, त्याचं वाचन आपल्याला करायचं आहे. बघा, फर्स्टला आहे 1001, सेकंड आहे 1010, थर्ड आहे 1100, थर्ड आहे, फोर्थ आहे 2002, फिफ्थ आहे 2020, सिक्स नंबरचा आहे 2200. बघा, या ठिकाणी जसं डिजिट काढलेले आहेत त्या पद्धतीने आपण याचा उच्चार वाचन केलेला आहे. नेक्स्ट बघूयात, रीड द नंबर्स. फर्स्ट बघा, खालचं वाचूयात आपण, 4004, नेक्स्ट 4040, नेक्स्ट 4400, नेक्स्ट 5051, नेक्स्ट 5105, नेक्स्ट 5150, नेक्स्ट 5501, नेक्स्ट 3067, नेक्स्ट 3607, नेक्स्ट 3670, नेक्स्ट 3076, नेक्स्ट 7038, नेक्स्ट 7308, नेक्स्ट 7083, लास्ट 7830. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहोत, रीड द गिवन नंबर्स, राईट दॅम इन वर्ड. बघा, डिजिट आपल्याला दिलेले आहेत आणि ते आपल्याला आता वर्ल्डमध्ये राईट करायचे आहेत. बघा, खाली ॲन्सर शीट पण दिलेली आहे. फर्स्ट नंबरचं बघा, आपण लिहूयात 1235. सेकंड आहे, डिजिट दिलेले बघा 2341, त्याला रीडिंग आपण करणार आहोत 2341. थर्ड नंबरला दिलेले आहे डिजिट 3507, त्याचं रीडिंग आपण करणार आहोत 3507. फोर्थ नंबरला बघा, डिजिट दिलेले आहेत 4115, आपण त्याचं रीडिंग करणार आहोत 4115. फिफ्थ नंबरला नंबर्स दिलेले आहेत 5045, त्याचं रीडिंग 5045. सिक्स नंबरला नंबर्स दिलेले आहेत 6787, त्याचं रीडिंग आपण करणार आहोत 6787. सेवन नंबरचं आहे डिजिट 7890, त्याचं रीडिंग 7890. एट नंबरला डिजिट दिलेले आहेत 8888, त्याचं रीडिंग आहे 8888. लास्ट आहे 9007, त्याचं रीडिंग आहे 9007. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला या वर दिलेल्या नंबर्सचं रीडिंग आणि रायटिंग वर्ल्डमध्ये करायचं आहे. नेक्स्ट फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे, युझिंग ईच डिजिट ओनली वन्स, राईट 5 4 डिजिट नंबर्स अँड रीड दॅम. या ठिकाणी आपल्याला फिगर दिलेली आहे, दोन फिगर या ठिकाणी दिलेले आहेत, त्याचे ॲन्सर शीट पण तुम्हाला खाली दाखवलेली आहे. फर्स्ट आहे, आपण डिजिट वाचूयात फिगरचे 2, 6, 7 अँड 3. यापासून आपल्याला नंबर्स तयार करायचे आहे, रीडिंग आणि त्याचं रायटिंग इन वर्डमध्ये करायचं आहे. तर आपण फर्स्ट फिगर बघूयात, नंबर्समध्ये बघा 2376, त्याचं रीडिंग दिलेलं आहे 2376. सेकंड नंबर आहे 2673, त्याचं रीडिंग 2673. नंबर्समध्ये डिजिट दिलेलं आहे थर्ड नंबरचं बघा 3276, त्याचं रीडिंग आहे 3276. फोर्थ नंबरला नंबर्स दिलेले आहेत 7623, त्याचं रीडिंग 7673. फिफ्थ नंबरला डिजिट दिलेले आहेत 6327, त्याचं रीडिंग आपण करणार आहोत 6327. नेक्स्ट फिगर आपण बघणार आहोत, त्याचे डिजिट आपण पहिले बघणार आहोत 5098.
आता नंबर्समध्ये सगळ्यात पहिले आपल्याला 1000 या प्लेसवर झिरो वापरायचा नाही आहे, त्याच्यामुळे आता नंबर्समध्ये बघा इथे 5890 रीडिंगमध्ये आहे 5890, सेकंड आहे 8905 रीडिंग आहे 9905, थर्ड नंबरला आहे नंबर्स 9058 त्याचे रीडिंग 9058, फोर्थ नंबरला आहे नंबर्स 9850 रीडिंग आहे 9850, फिफ्थ अँड लास्ट नंबर आहे 8509 त्याचं रीडिंग आहे 8509। अशा पद्धतीने आपण 4 डिजिट नंबर्स तयार केलेले आहेत, त्याचं रीडिंग पण केलेलं आहे, तुम्हाला ते राईट करायचं आहे इन वर्डमध्ये। नेक्स्ट बघूयात क्वेश्चन नंबर 5, ऑन अ नंबर स्लॅट राईट डिफरंट 4 डिजिट नंबर्स बाय चेंजिंग वन ॲट अ टाईम, डिजिट्स इन डिफरंट प्लेस रीड इच नंबर। आता बघा आपल्याला या ठिकाणी दोन क्वेश्चन दिलेले आहेत, तिथे 1000, 100, 10s आणि युनिट्समध्ये डिजिट दिलेले आहेत। बघा 1000 3 आहे, 100 0 आहे, 10s 2 आहे आणि युनिटमध्ये 5 आहे। आता या 4 डिजिटचे आपल्याला प्लेस बदलून खाली रीडिंग करायचं आहे। बघा फर्स्ट आपण घेऊयात नंबर्समध्ये 2530, त्याचं रीडिंग आहे 2530। नेक्स्ट नंबरमध्ये आहे 5302, त्याचं रीडिंग आहे 5302। थर्ड नंबरला आहे 3250, त्याचं रीडिंग आहे 3250। फोर्थ नंबरला आहे 2053, त्याचं रीडिंग आपण करणार आहोत 2053। बघा नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहोत, तिथे वरती बघा 1000 1 आहे, 100 4 डिजिट आहे, 10s 2 डिजिट आहे आणि युनिटमध्ये 6 डिजिट आहे। आपल्याला ह्याच्यापासून वेगवेगळ्या प्लेसवर नंबर लिहून आपल्याला रीडिंग करायचं आहे। आता फर्स्ट नंबरमध्ये आहे 6142, तर आपण त्याचं रीडिंग करणार आहोत 6142। सेकंड नंबर आहे 2614, त्याचं रीडिंग 2614। थर्ड नंबर आहे 4261, त्याचं रीडिंग आहे 4261। फोर्थला आहे 1246, त्याचं रीडिंग आपण करणार आहोत 1246। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण डिफरंट 4 डिजिट नंबर्स बाय चेंजिंग वन ॲट अ टाईम डिजिट्स इन डिफरंट प्लेस रीड इच नंबर हा क्वेश्चन पाहिलेला आहे, तुम्हीसुद्धा त्याचं वाचन अशा पद्धतीनेच करायचं आहे। थँक्यू फ्रेंड्स, नेक्स्ट लेक्चर लेक्चर 5, टॉपिक नेम इंट्रोड्युसिंग 5 डिजिट नंबर। थँक्यू।